विधानसभा परिषद चुनाव में सिर्फ पैसा चलता है, वहाँ पक्ष निष्ठा तथा पद प्रतिष्ठा जैसे कोई मूल्य वहाँ काम नहीं आते हैं, ऐसा शिवसेना के विधायक संजय जाधव ने कहा। ऐसा उन्होंने 24 मार्च रात 8 बजे शेगांव में पत्रकार संघ के साथ बातचीत में कहा, जिसके बाद उनके इस बयान पर विवाद चल रहा है। ये बयान उन्होंने पीडब्ल्यूडी के ऑफिस में दिया। हे मोठे उद्योगपती आहेत ना, पण आले ना प्रवाहात, कसे आले तुम्हालाही माहिती आहे, आता मी कशाला सगळ्या गोष्टी सांगत बसतो। पण 450 पर्यटनामधून मोठ्या प्रमाणात सध्या काम चालू आहे ना, आदित्य साहेबाकडे ते पर्यटन विभाग असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत। काल जिल्हा प्रमुखाशी आमची चर्चा झाली की आदित्य साहेबाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून या जिजा मासाहेबाच्या माहेर घराचं एक चांगलं मोठं संग्रहालय चांगलं त्या ठिकाणी आपल्या आयुष्यभर तुम्हाला स्मरणात राहावं अशा स्वरूपाचा करण्याचा मानस आम्ही व्यक्त केला आहे। निश्चित त्यासाठी आम्ही पुढाकार घेतो आहे, हे आपल्याला ह्या निमित्तानं सांगतो। त्यांच्याविषयी आज तुम्ही गेल्यानंतर असे अपशब्द वापरता की शोकांतिका, आणि म्हणून आज या संवाद दौऱ्यामध्ये आम्ही शिवसैनिकाची पदाधिकाऱ्यांशी लोकप्रतिनिधीशी संवाद साधताना सगळ्याच्या मनामध्ये तीव्र संताप आहे की साहेब एकदा आता ह्याच्यानंतर युती कोणाशी करू नका, काय व्हायचं उद्या एकदा आपण स्वतंत्रच लढू अशी मानसिकता सर्वसामान्य शिवसेनेच्या या ठिकाणी या निमित्तानं बोलून दाखवत होत्या। तर माझ्यासोबत जिल्हा प्रमुख आहे, सगळे पदाधिकारी आहेत, जे सहसंपर्क आहे, मुंबईचे आमचे नगरसेवक आहेत, आम्ही शिवसंवाद दौऱ्यामध्ये आले, तर ही मानसिकता तर सगळी झालेली आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्याला बाहेर काढले। निश्चित जिथं जिथं चांगल्या गोष्टी घडणाऱ्या आहेत तिथं चांगल्या शिवसैनिकाला ताकद कशी देता येईल, त्या ठिकाणी लोकांशी कशी मनं जिंकता येतील, लोकांसाठी काय करावं लागेल, सत्तेच्या माध्यमातून जनतेची कशी कामं करता येतील आणि त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला एक संघटना चांगली कशी उभी करता येईल असा संकल्प आज शिवसेनेने केलेला आहे। आणि त्या संकल्पाच्या पार्श्वभूमीवरच आज शिवसंवाद दौरा आयोजित केला होता। आज 13वा दिवस आहे, उद्या 4th दिवस आहे। उद्या सकाळी खामगाव, मेहकर आणि लोणार असे 3 आम्हाला तालुक्याचा दौरा करायचा आहे आणि उद्याचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। बुलढाण्यालाच प्रेस घ्यायची, त्या डोक्यामध्ये त्याच्या मनामध्ये शल्य आहे आणि मग कधीतरी उद्याचं हिंदुत्वाच्या विषयावरून टार्गेट करायचं। शिवसेनेला हिंदुत्व भाजपने शिकवा म्हणल्यावर आता हे लय मोठा विषय झाला। ज्यावेळेस अयोध्येमध्ये बाबरीचं पतन झालं आणि त्यावेळेस ज्यावेळेस कारवाया पोलीस करू लागली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं की आमचा त्या घटनेशी काही संबंध नाही।